दीपावली सणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याअंतर्गत कळंबोली आणि खारघर येथे या सामानाची विक्री करण्यात आली आहे. कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दिवाळी सर्वांची गोड व्हावी या भावनेतून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार कळंबोली आणि खारघर येथील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयात या सामानाची विक्री करण्यात आली असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. या सामानामध्ये रवा, मैदा, चणा डाळ, साखर, पोहे, गुळ, डालडा आणि गोडतेल आदी वस्तूंचा समावेश आहे. कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, राजेंद्र वर्मा, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, प्रकाश शेलार, अमर ठाकूर, शीतू शर्मा, प्रकाश मुंबईकर, संदीप भगत, जमीर शेख, शीतल कदम, दुर्गावती साहनी, प्रणाली यादव, विद्या परांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच खारघर येथे आयोजित उपक्रमाचे प्रभाग समिती असभापती अनिता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बावीसकर, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, वासुदेव पाटील, नवनीत मारू, काशीनाथ घरत, उपाध्यक्ष बीना गोगरी, जिल्हा सहसंयोजक मोना अडवाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नमस्ते. 4 नवंबर यानी अपना दिवाली का पर्व. दिवाली के पर्व पर हम सभी की परंपरा है कि घर पे फराड़ी बनाने का कार्यक्रम, घर पे मिठाई बना का कार्यक्रम, तो दिवाली के पर्व पर सब लोग एक दूसरे से मिलते हैं, मिठाई और फराड़ी एक दूसरे को देके हम लोग दिवाली का उत्सव मनाते हैं. आमदार प्रशांत ठाकुर जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी ने तय किया है कि ऐसे शुभ अवसर पर जो लोग गरीबी रेखा से नीचे जीते हैं उनको भी अधिकार है कि ऐसे पर्व मनाने का, मगर एक आर्थिक पोजीशन वीक होने के कारण वो बाज़ार में आज जो धान्य मिल रहा है, जो मिठाई के लिए उनको फराड़ी के लिए जो सामान लगता है वो उनको महंगा पड़ता है, वो महंगा होने के कारण वो खरीद नहीं पा रहे हैं. तो आमदार जी ने तय किया है कि हम लोग होलसेल भाव से भी कम रेट से ऐसे लोगों को ये सामान प्रोवाइड करेंगे. उसका आज पनवेल और खागर मंडल की बीजेपी ऑफिस से आगे इसका प्रारंभ हुआ है. भारतीय जनता पार्टी के रायगढ़ जिले के अध्यक्ष सन्मान्य प्रशांत दादा ठाकुर साहब, लोकनेते रामसेठ जी ठाकुर साहब यांच्या सौजन्याने व भारतीय जनता पार्टी खारघर यांच्या वतीनं आज जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून आज बाजार भावापेक्षा कमी दराने स्वस्त धान्य जनतेला उपलब्ध करण्याचा कार्यक्रम जो सुरू होत आहे, हा कार्यक्रम आपण संपूर्ण पनवेल तालुकाभर घेतलेला आहे, कामोट्यामध्ये घेतलेला आहे, कलंबोलीमध्ये घेतलेला आहे, नवीन पनवेलमध्ये सुद्धा घेतलेला आहे. आज करोनाच्या काळामध्ये लोकांच्या खिशाला जी झळ बसलेली आहे, एकीकडे हाताला काम नाही, रोजगार नाही, अशामध्ये दिवाळीचा सण गोड व्हावा म्हणून आपले महाराष्ट्रामध्ये दानशूर व्यक्तिमत्व असलेले लोकनेते सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व खारघर आज येथे स्वस्त धान्य लोकांना उपलब्ध करून देत आहे. भारतीय जनता पार्टी खारघरतर्फे पनवेल विधानसभेचे आपले आमदार माननीय प्रशांत ठाकूर आणि आपले सर्वांचे लोकनेते उदात्त असे लोकनेते रामशेठ ठाकूर ह्यांच्या प्रयत्नातून येणारा जो दिवाळी सण आहे त्यासाठी आपण इथे अगदी किफायती दरामध्ये इथे आपण 8 असे आपण हे पदार्थ ठेवले आहेत आजची विक्रीसाठी. आणि बाजारभाव असं म्हणण्यापेक्षा पण होलसेल भाव, थोक भाव जो असतो त्याच्यापेक्षा पण कमी रेटमध्ये आपण हे पदार्थ इथे विकणार आहोत. आणि खारघरच्या सर्व महिलांना मी इथे
नम्र विनंती करते की आपण ह्या योजनेचा आपण इथे लाभ घ्या आणि तुमची दिवाळी नक्कीच गोड करा. दिवाळी सण हा उत्साहाने साजरा करण्यासाठी आपल्या उत्तर रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा पनवेल विधानसभेचे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब तसे लोकनेते रामशेर ठाकूर साहेब यांनी सर्वसामान्य जे गरजू गरीब जे आहेत ह्या सर्व नागरिकांचा दिवाळी सण चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आपण ना नफा ना तोटा दरावरती आपण सगळे बघतो की बऱ्याच ठिकाणी दुकानं थाटलेली असतात. प्रत्येक राजकीय पक्ष त्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु एक उदात्त भावनेने बाजारभावापेक्षा आम्ही डिमांडमध्ये सुद्धा जाऊन याची चौकशी केली. त्या प्रत्येक किलोमागे 5 ते 8 रुपये कमी दराने आपण जवळजवळ 8 वस्तू आपण इथे ठेवलेल्या आहेत. आपण बघतोय साखर आहे, पोहे आहे, रवा आहे, जेमिनी सनफ्लॉवर ऑइल आहे, डालडा आहे, चना डाळ आहे, त्यानंतर मैदा आहे आणि गूळ दर्जेदार आणि सगळे ब्रँडेड आहेत. तर सर्वांचा दिवाळी सण हा अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी हा सतत हेतूने केलेला हा प्रयत्न आज आमच्या मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि सगळे नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या वतीने सर्वसामान्यांसाठी आपण हा स्वस्त दरामध्ये धान्य वाटपाचा कार्य करतोय.